मकर संक्रांती ह्या वर्षी पंधरा तारखेलाच का आहे आपण हे जाणून घेऊया सर्व हिंदू सण लुणार दिनदर्शिका म्हणजेच चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येत असतात पण चंद्राच्या अनियमित गतीमुळे त्यांची इंग्रजी वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते तर संक्रांतीच्या बाबतीतही तसेच झाले आहे मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकच असतो आणि तो दिवस म्हणजे एक जानेवारी पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही दर आठ वर्षातून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस एका दिवसाने पुढे ढकलला जातो म्हणजे काही वर्षी संक्रांती पंधरा तारखेला ही येत असते मकर संक्रांतीच्या आधीचा काळ म्हणजे हिवाळा आणि नंतरचा म्हणजे उन्हाळा असतो हिवाळ्यात दिवस लहान होत जातो तर उन्हाळ्यात तो मोठा होतो असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल असं का होतं कारण म्हणजे या दिवशी आधी चालू असलेल्या दक्षिणायनातून सूर्य उत्तराणायात प्रवेश करतो आणि प्रवेश करते वेळी म्हणजे चौदा जानेवारी या दिवशी तो बरोबर विषुवृत्तावर असतो इथून पुढे तो हळूहळू दक्षिणेकडे सरकतो तसेच यावर्षी चौदा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती पंधरा जानेवारी रोजी असल्याचे पंचांग करते यांनी सांगितलं आहे तसेच त्यांनी मकर संक्रांती विषयक वैज्ञानिक माहितीही दिली आहे तर आपण जाणून घेऊया मकर संक्रांती दरवर्षी चौदा जानेवारीलाच येते हे खरे नाही सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनटे दहा सेकंद एवढा कालावधी लागतो त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो दोन हजारमध्ये मकर संक्रांती ही बावीस डिसेंबरला आली होती सन अठराशे नव्याण्णवमध्ये तेरा जानेवारीला संक्रांती आली होती तर एकोणावीसशे बहात्तरपर्यंत मकर संक्रांती चौदा जानेवारीलाच येत होती दोन हजार पंच्याऐंशीपर्यंत मकर संक्रांती कधी चौदाला तर कधी पंधरा जानेवारीला येत राहील एकविसाव्या शतकापासून मकर संक्रांती ही सोळा जानेवारीला येणार आहे बत्तीसशे सेहेचाळीसमध्ये मकर संक्रांती चक्क एक फेब्रुवारीला येणार आहे त्यामुळे मकर संक्रांती नेहमी चौदा जानेवारीलाच येते हे खरे नाही सन दोन हजार चोवीस सन दोन हजार सत्तावीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारीला तर सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार एकोणतीस दोन हजार तीसमध्ये चौदा जानेवारीला येणार आहे तुम्हाला ही मकर संक्रांतीबद्दलची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद